आई काय गो असे वाटत का थांबलीस यमी म्हणजे माझ्या मनात असे आले पणायसी तिथे चार बायका जमल्यात तुला जो विषय बोलायचा आहे तो तू यांच्या समोर बोलून बघतेस का म्हणजे तुला अंदाज येईल आणि तुझ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उगीचच वादविवाद होऊन अनावस्था प्रसंग ओढवायला नको आई आपण आपले म्हणणे नीट समजावून सांगितले म्हणजे वादविवाद होण्याचा आणि अनावस्था प्रसंग होण्याचा प्रश्नच नाही तशी वेळच नाही यायची हो ग बरे मी बोलते पाहूया काय होते बर्वे काकू अगो बाई उमा वहिनी कशा बरी आहे लेख आली वाटते माहेरपणाला होय ताच दुखत होती ना तुमची कशी आहे आता ते काही विचारू नकोस बाई दोन दिवस औषध घेतले ना की बरी असते आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या तुझी आईच देते ना औषध मला बरे तुझे कसे काय चालले सासरी छान अगदी छान आणि काय गो अजून पाळणा नाही हल्ला तो बरे नाही हो हे आता आलीच आहेस ना माहेरी तर आईकडून एखादे औषध घे आणि पुढल्या वेळेस येशील ना तेव्हा बाळणपणालाच ये हो काकू काय गो मी काय म्हणते मी की नाही आपल्या येथे आपल्या गावात मुली आणि बायकांसाठी शाळेचा एक वर्ग भरवावा असा विचार करते आहे म्हणजे शिक्षणाने मुली आणि बायका स्वावलंबी होतील म्हणजे आज त्यांना बोल पुन्हा बोल काय बोललीस यमे मोठ मोठ्या वल्गना करायला पुढे नव्हे हे मुलींना शिकवायला लावून आम्हा धर्म बुडवायला लावतेस होय स्वतःच्या आत्मेस यामुळे वैधव्य आले ठाऊक नाही तूच खबरदार जर असा पाखंडीपणा पुन्हा केलास तर तुझ्या वडिलांना जर हे सगळं कळले ना तर कायमची मुक्षी तुझ्या माहेराला आम्ही धर्माने वागणाऱ्या बायका आहोत इथे काहीही वावगे खपवून घेणार नाही कळले असे आहे तर मग काही हरकत नाही तर तुला इथे बघून मी जरा धास्तावलोच होतो काय रे घाबरून पळून बिळून नाही ना आलास इथे नाही माधवाकडे नाशकास पोचला होतास ना ताई अहो काय करताय दमात नका घेऊ त्यास आधी तिकडचे क्षेम सांग म्हणावे नाही नाही काळजी नसावी तिकडे सगळं क्षेम आहे माधव काही कामासाठी म्हणून मुंबईत गेलाय तेवढ्यात हा आपल्या लोकांना भेटायला पुण्यास आलाय हो पण रमा नाहीये का तिकडे आता रमेच्या हाताखाली म्हणून तर धाडला होता ना यास आता तिला एकटीला टाकून हा पुण्यास निघून आला म्हणजे आता सगळे तिच्यावरच पडणार ना नाही नाही वहिनी साहेब मालक गेले मुंबईस आणि रमा वहिनी साहेब आबा मालकांना घेऊन आपल्या माहेरी गेले आता त्या तिकडून आणि मालक मुंबईहून परस्पर इथेच येणार आहेत म्हणून मीही आलो रजा घेऊन ठीक आहे तर तुझे मालक इथे आले की आम्ही तुला धाडून येतो तोपर्यंत तू माझ्याबरोबर चल तुला काही धान्य देतो तू घरी घेऊन जा तुझ्या चल अगो बाई सुभद्रा बाईनी ताई अहो माधव आणि रमा इकडे येणार आहेत फार बरे वाटले होय ऐकून फारच बरे वाटले ऐकलेत ना माधव मुंबईला गेला म्हटल्यावर सुनबाईनी इथे यायचे सोडून लगेच माहेर गाठले एकतर दोघेच गेले नाशकास पण वेळ मिळता क्षणी इथे येण्याचे वेध नाही लागले माहेरी जाण्याचे वेध लागले आणि इथे आपण तिथे त्यांचे नीट जमतीये ना सुरळीत चालले आहे ना या विचाराने आपले रक्त आटवतोय अगो असे काय करतेस ताई अगो आता ती स्वतंत्र नाही का झाली राणी विक्टोरियाच ना ती तिला कशाला हवी परवानगी आता ती म्हणेल ती पूर्व दिशा अगो वडीलधाऱ्या माणसास मी माहेरी जाऊ का असे विचारण्याची हिंमत देखील होत नव्हती हो आपली नाही त्यांनी आपण पाठवले तर आपण जायचे पण आता यांना यांना कशाला हव्यात परवानग्या मुक्त्यारीणेच ना या राणी सरकार अहो अहो काहीतरीच काय बोलताय सुभद्रा बहिणी आणि माधवास विचारूनच गेली असेल ना ती माहेरी
आणि आपली परवानगी काय टप्पाला नाही घेणार होती का? मला तर वाटते की सगळे अगदी ऐन वेळेला ठरले असेल. आणि मी काय म्हणते, माहेरी जाऊन इकडेच यायची आहे ना, परस्पर नाशकात जाणार नाहीये ना ती, मग झाले तर. हो ना, इथे येते हे उपकारच म्हणायचे, पण पुढच्या वेळी परस्पर जाते की नाही बघच तू. नवमतवादाचे वारे प्यायलेले वासरू येते, दाव्यास असे टिकून नाही राहायचे. जाऊ दे, आपण काय, आपण आपल्या बिचाऱ्या दास्या, लागूयात आपल्या नित्यकर्मांना. चला वहिनी, चला काही पण. तुमची ती नवमतवादाची थेर आहेत ना, ती सगळी पुण्यात करा, इथं नाही चालायची. तुझा नवरा हिंटोस आहे, नवमतवादाचा ढोल बडवत तरुण मुलांना कश्चपी लावले आहे त्याने. पुढाकार घेऊन विधवांची लग्ने लावतो. देवा देवा देवा, धर्माचा सत्यानाश केला यांनी. त्यांच्या स्नादाने माझ्या विधवा सुनेनं पुनर्विवाह केला आणि आमच्या तोंडास काळे फासले. अहो पण एक शब्द बोलू नका, तुमची स्फूर्ती दिसते तुमच्या मुलीला. नाहीतर इथे येऊन हे असं बोलण्याची हिंमतच झाली नसती हिची. हिचा नवरा असेल मोठा बालिस्टर, पण आम्हाला हुकूम सोडणारी ही कोण? आणि शिकली असेल दोन बुके म्हणून काय शहाणी झाली होय? इथे डाळ शिजणार नाही हो यमू तुझी. जे काही दिवे लावायचेत ना ते पुण्यात जाऊन लावा. इथे अजून धर्माचे आणि सनातनाचे राज्य आहे, समजले का? ऐकू नका ग कोणी इथे. शाळा चालवते म्हणे, चल चालते होय चा. अगं निघ. मुलींसाठी शाळा काढावी, शाळा म्हणजे छोटासा वर्ग चालवावा असे वाटत होते मला. तर बर्वे का कुंदी, खरेच खरेच किती मूर्ख आहे मी. स्वतः म्हणतात तसे अजून पोरपणच आहे माझ्यात. मला वाटले मी कळकळीने सांगितले म्हणजे बायकांना लगेच पटेल, पण ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. एखादा मुद्दा दुसऱ्या माणसास पटवून देणे ही फार म्हणजे फारच कठीण गोष्ट आहे. पहिल्या पायरीवरच डगमगलीस. अशाने किल्ला सर कसा करणार? आणि गोष्ट सोपी नाहीच आहे मुळी. प्रत्यक्ष आपल्या घरात स्वतःसारखा अत्यंत बुद्धिमान, सारे जग ज्याचा आदर करते, असा सुधारक इतका प्रयत्न करत असतानाही तुझ्या शिक्षणात किती अडथळे आले ते पाहिलेस ना तू रमे? मग इथे तर शहरातल्या नवमतवादाचे साधे वारेही फिरकलेले नाही अजून, त्यामुळे तुझ्या प्रयत्नांना विरोधच होणार. आणि हा विरोध तर काहीच नाही. सावित्रीबाईंना काय काय सोसावे लागले हे लक्षात आहे ना तुझ्या? त्यामुळे रमे, विरोधाने खचून जाऊ नकोस, उलट विरोधाबरोबरच आपली जिद्दही वाढायला हवी. भीमरूपी महारुद्रा वजन हनुमान मारुती वनारी अंजनी. बाबा मालक, बाबा मालक, बाबा मालक, ही घ्या ही घ्या. अहो पांडू दादा, काय आहे, कोणती फळे आहेत? नाही म्हणजे करवंदा सारखी दिसतायत म्हणून विचारले हो. मी ते काय मला माहिती नाही, मला फळं दिसली, मी चाखली, मला आवडली म्हणून घेऊन आलो. हा घ्या 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 घ्या. हा हा हा, एकदम मधुर आहेत, छान आहेत, छान आहेत. चला चला सगळ्यांना देऊया. चला हो. पण पांडू दादा, अहो कोणती फळे आहेत? नाही म्हणजे कोणत्या झाडाला एवढी मधुर फळे येतात हो? काय, मला जे झाड दिसलं त्या झाडाची फळं काढली, मी चाखली, मला ती गोड वाटली म्हणून मी घेऊन आलो.
घ्या घ्या. मी काय म्हणतो ह्या फळाची झाडी आपण आपल्या अंगणात लावू ना. मग सांगताय उद्याच उद्याच लावतो. जय जय राम. आणि त्याच झाडांच्या बाजूला पैशाचे झाड. पैच बई पैच बई. बाबा मालक तुम्ही अजून विसरलेलं दिसत नाही ते. अहो जन्मभर विसरणार नाही. चला चला सगळ्यांना देऊया. चला चला पटकन. चला चला जय कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. चला चला. कुणी सांगितलं होता हा नसता अगोचरपणा करायला. पुणे नव्हे हो हे. तुमच्या शहरात चालत असेल मन मानेल तसे वागून इथे नाही चालायचे. आणि दोन दिवसांसाठी आली आहेस ना ती चांगली सुखाने राहा मायर वाचण्यासारखी. आणि सुखाने जा आपल्या घरी. काय समजले हत्या. अगं मी काय चुकीचे करते आहे. कशा सावे ते शिकवण्याचे खून. कशा सावे. माझे बघितलेस ना काय झाले ते. हत्या हे तुलाही चांगले ठाऊक आहे की तू व्यंकटेश स्तोत्र वाचित होतीस म्हणून तुला वैधव्य आलेले नाही. तुझे यजमान गेल्यावर जन्मभर तुझी जबाबदारी नको केवळ म्हणून तुझ्या घरच्यांनी हे कारण पुढे केले आणि तुला माहेरी धाडले आणि आपल्या घरच्यांनीही दुःखाच्या भरात ते प्रमाण मानले. हत्या मला एक सांग. अगं तू स्तोत्रेच वाचित होतीस ना देवाची. मग देव तूच आशीर्वाद देईल की दुःख. मलाही हे सारे नीट उमगले आहे आता. आई आई तुम्ही साऱ्यांनी खंबीरपणे माझी पाठराखण करा. उमावहिनी. ओ उमावहिनी. मी बघते. नाही मी बघते. दुर्गे चटाचटा हात चालो. आपल्या नशिबात ना जन्मभर हे असलं रांधा वाढा आणि उष्टी काढाच लिहिलेलंय. इथे सुना कोडकौतुकात नाहत आहेत आणि सासवा कामे करतायत. आमची काय गोगलगाय म्हणून आणि तुमची हरिणी म्हणून. नाही बघितलेत ना. बघितलेत ना कशी चपळाईनी माहेरी पळाली ते. मग काय आपण इथे कामे करतोय आणि महाराणी महाराणी तिथे स्वतःच्या घरी तूप पोळी खाताय. आणि आता येणार त्या म्हणजे चार दिवसांच्या पाहुण्या म्हणून. म्हणजे आपल्यालाही तिथे लाड करावेसे वाटणारच. एकंदरीत काय उत्तम असे सगळे. ताई काकू सुभद्रा काकू दुर्गा का हे घ्या. अरे हो काय हो खाऊन तर बघा. नाव मला ठाऊक नाही पण लागते अगदी मधुर. अगो बाई विषारी विषारी नाही ना. नाहीतर खायचो आणि सगळे जणी उताणे पडायचो. हो हो खाते खाते. छानच आहे हो. खा खा बघते हो. मी काय म्हणते बाबा थोडीशी फळे जरा बाजूला काढूनच ठेव. आपली वांद्रे यायची आहेत ना. वांद्रे रमा आणि माधव. दादा वहिनी खरे चुनाडू वांद्रे. मग काय अरे आपली महाराणी बघित बसते आणि टुक टुक करत जाते. आताही बघितलेत ना वहिनी पुण्याला घरी यायचे सोडून स्वतःचे कोड पुरवण्यासाठी गेलीये माहेरी. आता आपण इथे कोड पुरवत नाही का. अगं कोणीतरी म्हटलेच हो की सासरच्या पुरणपोळीपेक्षा माहेरची कोरडी भाकरीच गोड लागते. गोड गोड मी गोडे गोडे. रमेश काय गुणाचे माहेर मिळालेले आहे. आमच्याकडे काय आमच्या माहेराचं तू उजेड. करू दे करू दे. नाही तिकडे राहून अशी तूप रोटे खाऊन दुष्ट पुष्ट होऊन येईल ना. येऊ दे येऊ दे. पण तशी जाडी जुडी होऊन आल्यावर आपल्या तावडीत येईल ना. मग होईल चवळीची शेंग.
वत्सला काकू आल्या होत्या, त्या बर्वे काकूंनी बायका जमा केल्यात घाटावर. मला आणि अमीला तिथे बोलावलंय. अरे देवा, आता काय करायचं? वहिनी काही होत नाही म्हणसा. चल अमी, पाहूया काय म्हणतात ते. चल नाही, शाळा काढते म्हणे बायकांची, असा दम भरते ना. का बोलवलं तुम्हाला? का म्हणजे काय, तुमची ही अमी गाव बिघडवायला निघाले आणि ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरले म्हणून ताकीद द्यायला. पण झालं काय? हो, ही अमी आहे ना, ती इथे गावात बायकांसाठी शाळा काढते म्हणे. नाही हो, तिने फक्त विचारलं. आता विचारले उद्या शिकवणी सुरू करेल. नाही हो. काय नाही हो? अहो, हिच्या नवऱ्याने जे विधवा विवाहाचे कुळ चालविले आहे ना, त्याने माथे फिरून माझ्या विधवा सुनेने. थांबा, हे बघा, तुमच्या सुनेचा भाऊ येऊन तिला रितसर माहेरी घेऊन गेला होता, त्यानंतर ती आजपासून आम्हास मेली असे तुम्ही गावभर ओरडत फिरत होतात. त्यानंतर जे काही झाले त्याचे खापर तुम्ही यमुनेच्या नवऱ्याच्या माथी फोडू नका. नाही कसे, त्याचाच नवमतवादाचा झेंडा घेऊन नाचते. नाही काय गो बायांनो, तुमच्या लेकी सुना हिच्या म्हणण्यास भुलून बुके शिकावयास गेल्या आणि मड्डम झाल्या तर चालेल का तुम्हाला? क्षमा करा बर्वे काकू, पण तुम्ही त्यांचा गैरसमज करून देता आहात. बायकांनी लिहा वाचायला शिकावे, शिकून शहाणे व्हावे, व्यवहार समजून घ्यावेत आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत असा हेतू आहे. शिक्षणाने माणसास जगाची ओळख होते, आत्मविश्वास वाढतो, कुणीही फसवणूक करू शकत नाही आणि गरजच पडली तर संसाराला हातभार लावण्या इतके स्वावलंबनही येते अंगी. अरे काय गडबड काय आहे काकू, काय गडबड आहे? ही कुर्लेकरांची यमुना गावात बायकांसाठी शाळा काढणार आहे म्हणे. काय बहिणी साहेब, आपल्या लेकीला जरा आवरा. अण्णा साहेबांना या गावात मोठा मान आहे म्हणून आम्ही गप्प आहोत. आणि काकू, या आया बायांना जमवायची काही गरज नाही, या तुम्ही साऱ्या जणी. अहो पण या म्हणून सांगितलं ना, या. बहिणी साहेब, तुम्हाला एक निर्वाणीचा इशारा देतो, लेकीला लवकरात लवकर सासरी पाठवा. चला. आई,